हे गाइस, ताज़ा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं। जलगांव की बेस्ट जिम आज की सेकंड एनिवर्सरी के अवसर पर 1 ईयर मेंबरशिप के साथ पर्सनल ट्रेनिंग फ्री। एप जिम खांदे सेंट्रल मॉल जलगांव। जळगाव येथील सिंधी कॉलनी जवळील हरदासराम मंगल कार्यालय येथे बुधवारी शक्ती केंद्राची बैठक झाली। यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यासह इतर भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। यावेळी खासदार उन्मेष पाटील यांना जळगाव विमान सेवेचे संदर्भात प्रश्न विचारण्यात आल्यावर ट्रू जेटने डीजीसीएची परवानगी मिळवली असून तिकीट विक्री सुरू करण्यात आली असल्याचे त्यांनी सविस्तर सांगितले। उडान उडे देश का आम नागरिक या संकल्पनेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात सुरू केलेल्या विमानतळात जळगावचा समावेश केला ही आपल्या जळगाव जिल्हावासियांसाठी, खानदेशवासियांसाठी अत्यंत अभिमानाची बाब होती। परंतु दुर्दैवाने ज्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणाऱ्या कंपनीज त्या ठिकाणी होत्या त्यांना इन्फ्रास्ट्रक्चरल अडचणी येत होत्या। माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खासदार म्हणून जबाबदारी दिल्याच्यानंतर सुदैवाने अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झाला। तारांकित प्रश्नामध्ये हरदीप पुरी सिंग, उड्डाण नागरी मंत्री यांनी त्या ठिकाणी उत्तरामध्ये सांगितलं की जळगावला अहमदाबाद येणारं फ्लाईट, जळगावहून मुंबईला जाणारं फ्लाईट याला इमिजिएट पार्किंग स्लॉट अलॉट केले जातील, त्याच्यातल्या असलेल्या तांत्रिक अडचणी दूर केल्या जातील। आणि मला आनंद वाटतो की त्या ठिकाणी केवळ 1200-1300 रुपयामध्ये तिकीट विक्री परवा सुरू झाली। 25 तिकीट कालपर्यंत विक्री झालेले होते आणि त्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिक 1200-1300 रुपयामध्ये अहमदाबाद ते जळगाव, जळगाव ते मुंबई आता विमानसेवेचा फायदा घेऊ शकतो। येणाऱ्या काळात मंत्री महोदयांकडून मी सभागृहात त्या ठिकाणी तोंडी त्या ठिकाणी आश्वासन घेतलेलं आहे की तात्काळ जळगाव पुणे या संदर्भात देखील त्या ठिकाणी बिड प्रोसेस सुरू करून त्या ठिकाणी ही सुविधा देण्यासाठी प्रयत्न केले जातील। निश्चितपणे जळगाववासियांच्या, जळगाव जिल्ह्यावासियांच्या प्रत्येक आशा आकांक्षा अपेक्षेला न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी करेल। विमान सेवा नियमित सुरू होण्यासाठी 2 वेळा तारीख हुकल्यानंतर ट्रू जेटने डीजीसीएची परवानगी मिळवली असून आता 1 सप्टेंबर पासून विमान सेवा नियमित सुरू होणार आहे। यावेळी गृहमंत्री अमित शहा यांनी ठेवलेला प्रस्ताव ऐतिहासिक ठरलेले कलम 370 हटवण्यात आले, त्यावेळी खासदार उन्मेष पाटील यांना साक्षीदार होण्यास मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला। अगदी खरं आहे की देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईनंतर सगळ्यात जास्त आनंददायी देशवासियांसाठी जर कुठला क्षण असेल की ज्या दिवशी काश्मीरमध्ये 370 जे धारा लागू होती ती रद्द केली गेली, खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी अखंड हिंदुस्थानाचा जो अनेक त्या ठिकाणी देशनिष्ठ देशभक्तांचा जो संकल्प होता तो त्या ठिकाणी तडीस लागला। श्यामाप्रसाद मुखर्जींचं वाक्य होतं की एक देश में दो निशान, दो विधान, दो संविधान नाही चलेंगे, याला खोडत त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमितजी शहा यांनी त्या ठिकाणी ऐतिहासिक काम केलं, त्याचं साक्षीदार होण्याचं काम मला मिळालं याचा अभिमान मला त्या ठिकाणी आहे। खासदार उन्मेष पाटील यांच्या उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नामुळे प्रलंबित विमान सेवा नियमित सुरू होण्यास मदत होत आहे। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अब तक न्यूज मराठी। वक्त बदला, सोच बदली, लेकिन वक्त के साथ एक चीज नहीं बदली, वो है एक अटूट विश्वास खूबसूरती का, एक अनमोल रिश्ता खूबसूरती का। रतनलाल सी भावना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। हे गाइस, ताजा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं।